कथासरिता सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा वेढ मित्रांनो अण्णाभाऊ साठे लिखित ही कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णासोबत आपल्याच कथासरितावरती अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता अवश्य सबस्क्राईब करा सादर करत आहोत मराठी कथा वेढवारव कढी उमलून तिला फुलाचा आकार यावा तसा चमत्कार झाला आणि कळत नकळत गंगूच्या देहामध्ये परिवर्तन घडून आलं दवबिंदूंनी भिजलेल्या रानफुलासारखी ती टवटवीत दिसू लागली तिच्यामध्ये झालेला हा बदल पाहून गावातील लोक चकित झाले आणि तिरक्या डोळ्यांनी तिचं देखणं रूप निहाळू लागले या सतरा वर्षांच्या गंगूला आपली दृष्ट लागेल असं मनामध्ये म्हणून गावातली म्हातारी कोतारी माणसं नजरेनंच जमीन टोकरू लागली गंगू खरोखरच देखणी होती तिच्या सौंदर्यामध्ये आता कसलीच उणीव राहिली नव्हती काळोख संपून चांदन फुलावं किंवा रात सरून नवी उषा प्रगट व्हावी तद्वत तिच्या देहानं तेज आणि गोलाई धरली होती हळदीच्या कोंबासारखी तिची डौलदार काया भरारली होती स्वतःच्या देहामध्ये झालेला हा बेमालूम बदल पाहून गंगू स्वतःच मनातल्या मनामध्ये लाजत होती हसत होती आपल्या देहातील प्रत्येक अवयव गतिमान का झाला आहे याचं तिला नवल वाटलं होतं आणि अशा या गंगूच्या या नव्याच दर्शनानं सारा गाव तिपून गेला होता केशवराव चव्हाण म्हणजे गावातील एक मातब्बर असामी होती गंगू ही त्याची एकूण एक आणि त्यामुळेच लाडकी लेख होती उगीच घरामध्ये बसून धुळीत खेळण्यापेक्षा माझ्या गंगूनं शाळेमध्ये जाऊन बसावं तिला चार अक्षरांची ओळख व्हावी आणि बामणाच्या मुलीसारखी ती फाड फाड वाचू लागावी असा विचार करून तिच्या बापानं तिला शाळेमध्ये घातली होती गंगू इतकी मोठी झाली होती तरी केशवरावाला ती लहानच वाटत होती पण मुलीच्या बाबतीत आईची नजर मात्र आकाशात फिरणाऱ्या घारीच्या नजरेसारखी असते गंगूच्या आईला आपल्या लेखीमध्ये झालेला बदल चटकन उमगला आणि एके दिवशी ती केशवरावाला म्हणाली आहो आता गंगू थोरली झाली आहे तिनं परकर पोलक्यातून किती दिवस वापरायचं खरं आहे तुमचं सरकार असं हसत म्हणून केशवराव उठला आणि सरळ पेठेमध्ये जाऊन त्यानं गंगूसाठी एक रेशमी पातळ घेतलं कांद्याच्या पातीसारखी एक हिरवी चोळी घेतली पातळ पोलकं घालून गंगू शाळेत जायची गावातल्या सगळ्या पोरींपेक्षा गंगू सगळ्याच बाबतीत उजवी होती रूपाची तर तिच्यावर देवानं मुक्त हस्तानं उधळण केली होती तिच्या चेहऱ्याची ठेवण काही आगळीच होती रेखीव भुवयांच्या खालचे तिचे पाणीदार काळेभोर डोळे गालावरचा तो तिळ रुंद छाती रसरशीत पोटऱ्यांमुळं आपल्या लेकेला दृष्ट लागते की काय या भीतीनं तिची आई तिची दृष्ट काढी आपले जवळ असलेल्या सौंदर्याची गंगुला जरी जाणीव होती तरी नजर नम्र होते स्वभावानं ती अबोल होती लाजाळू होती स्पर्श होताच पानांच्या पाकळ्यांचा मुरटा करून घेणाऱ्या लाजाळूच्या झाडाचा लाजाळू गुणधर्म तिच्या देहामध्ये नांदत होता तिच्या तोंडाकडं सहज जरी कुणी पाहिलं तरी तिला संकोचल्यासारखं होई तिच्या अंगावर बारीकसा काटाई आणि उजव्या हाताची करंगळी दाताखाली धरून डाव्या हातानं डोक्यावरील पदर नीट करीत ती चालू लागे अशा या देखण्या भोळ्या आणि लाजळू पोरीचं कौतुक सारा गाव करीत होता दुपार झाली होती शाळा सुटली होती आणि गंगू घराकडे निघाली होती तिच्या पायामध्ये आता परकर धडपडत नव्हता त्याऐवजी तिथे एक सुंदर पातळाच्या निर्यांचा घोळ ढेपलला जात होता तिच्या अंगामध्ये आता तंग चोळी होती पदराचे सावरासावर करून त्याखालची दोन कबूतरं लपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत ती घाईघाईने निघाली होती वाघ नखानं लढतो गरुड पंखानं उडतो पण ऊर पदरानं दडत नसतो हे त्या वेडीला कळत नव्हतं खालमुंडीनं गंगू झापाझप निघाली होती तिरक्या नजरेनं आजूबाजूला पाहत होती जंगले मास्तराच्या दारात सटवाजी बसला होता त्यानं गंगूला पाहिलं आणि तो म्हणाला ए ए पोरी अगबाईस थांबकी आ आन हे कवापासून लेकी आता तू थोरली झालीस की आता लवकर आमस्थेत लग्नाचं जेवण घाल आणि मगच मरतू सासडी तू सुकानं नांदशील गा सटवाजी वयस्कर होता त्यामुळे गंगू एकदम उभी राहिली तिची मान लिनतेनं झुकली उजव्या हाताची करंगळी तिनं दाताखाली धरून उगत चावली आणि तिच्या गोऱ्या गालावर क्षणामध्येच दिवसाच अन्न फुल या म्हाताऱ्याशी कसं बोलावं आणि काय बोलावं याचा ते विचार करू लागली लग्नाचं नाव निघताच ती लाजून चोर झाली गालातल्या गालामध्ये हस ती म्हणाली ना काय तर बोलू नका असं उगीच जाते मी <laughs> बरं बाई जा सटवाजी एकदम मोठे नसला आणि गंगू वाऱ्यासारखी एकदम घराकडे निघाली लग्नाचा विचार खरं म्हणजे गंगूच्या मनात यापूर्वी कधीच आला नव्हता सटवाजीच्या या, या बोलण्यानं ती लाजली तर होतीच पण याहीपेक्षा तिच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येऊ लागले कधी ना कधी माझं लग्न होणार गावातले सगळे लोक माझ्या लग्नाचं जेवण खाणार आणि मी सुंदर माहेर सोडून परक्या घरी सासरी जाणार मग तो संसार आणि नवरा आणि मुलं गरुडासारखा माझा हा ऐटबाज देह नष्ट होऊन तशी मग मी वाघूळ होणार आणि तिरक्या नजरेनं आता जसे मला सगळे पाहतात तसं यावेळी कुणी पाहणार नाहीत आणि पाहिलं तरी म्हणतील ही पहा वितळलेली गंगू पोरांच्या आणि नवऱ्याच्या सेवेतच माझं सगळं आयुष्य जाणार आता सारखं स्वच्छंदी जगणं लग्नानंतर माझ्या नशिबी कुठे यायला खरोखर लग्न म्हणजे बायकांना कोंडवाड असतो गंभीरपणानं असा विचार ते करत गंगू घराकडे निघाली शाळेतून येताना आणि शाळेत जाताना गंगूच्या कानावर रोज असं काहीतरी बोलणं पडू लागलं गावातील लोक बोलू लागले अरे केशवरावनं आता हे आवरलं पाहिजे बघ पोरगी काय लहान राहिली नाही तिचं लगीन त्यानं लवकर केलंच पाहिजे बघ पोरगी नाही तर एखाद्या वेळी कारण वाया जायचे अर आपण काय बामन आहे काय त्यांच्यात कसं असतो या आली मागणी दिलेली एकांत झाले मोकळे आर परी केशवराव असं मुग घेऊन शांत काळ बसून राहिलायच काळ नाही बघ आपली पुवार अजून लहानच आहे असं याला वाटतंय अजून गावामध्ये थीक ठिकठिकाणी अशी चर्चा होऊ लागली आणि आडून आडून त्यातलं काही बोलणं केशवरावांच्या कानावर येऊ लागलं पोरीच्या लग्नाच्या विचारानं केशवरावाला एकदम जाग आली आणि तो विचार करू लागला गावातल्या आयाबाया केशवरावाला रस्त्यामध्ये अडवून अधिकारवाणीनं म्हणू लागल्या आर बाबा तुझी लेख उपवर झाली आता आर तिचं लगन करून टाक लवकर अर लग्नाची पोअर म्हणजे आस्तिनातला निखारा असतो या बघ आणि गंगूसाठी स्थळ पाहायला केशवरावानं सुरुवात केली पण कुठेच काही जमेना लग्नाची स्थळ आसपासच्या गावामध्ये तशी पुष्कळ होती पण गंगूला योग्य असं स्थळ त्याला कुठे सापडेना देखणेपणामध्ये उजवी असलेली आपली पोरगी शिक्षणातही माग नाही मग तिला गडगंज श्रीमंत आणि शिकलेलाच नवरा मिळायला पाहिजे असं त्याला वाटत होतं दिवसगत जशी जात होती तसा केशवराव खिन्न होऊ लागला गंगूला योग्य असं स्थळ पाहत गावोगाऊ वनवन हिंडू लागला अखेर शेळकेवाडीतील एक स्थळ आहे असं त्याला समजलं पण पोरग किंचित वेडगळ आणि माथे फिरू होतं घरची पोलीस पाटील की होती त्यामुळं घरात अपार दौलत नांदत होती घरच्या या अपार श्रीमंतीमध्ये पोरग शिकलंच नव्हतं शाळेत जाऊन शिकून जे मिळवायचं ते जर घर बसलं मिळायचं तर शिकायचं कशाला असा विचार करून त्यानं शाळेचं नात कधी घेतलाच नव्हता उलट शाळेत जाणाऱ्या पोरांचा तो द्वेषच करीत होता गंगूसाठी हे स्थळ मुळीच योग्य नव्हतं परंतु केशवरावाच्या डोळ्यावर पोलीस पाटीलकीची आणि धनदौलतीची भूल पडली आणि पोरीला याच घरामध्ये द्यायची असं त्याने नक्की ठरवलं तेथ ठरवून गंगूचं लग्नही लगेच उरकण्यात आलं आणि मनाविरुद्ध असलं तरी लाजाळू गंगूला सासरी जावंच लागलं केशवरावाच्याही मनामध्ये धाकधूक होती सासरी गेलेली ले आपली लेख तिथं कशी काय नांदेल असा त्याला प्रश्न पडला होता पण पैशांच्या जोरावर सगळं ठीक होईल आणि ती सुखामध्ये राहील अशी आशा त्याला वाटत होती एका मोठ्या जबाबदारीतून आपण असा सुटकेचा निश्वास सोडून आपल्या मुलीची सासरची खबरबाद ऐकायला तो उत्सुक झाला होता माझ्या लेकीला तुमची म्हणून वागवा तिला त्रास होईल असं काही करू नका असं त्यानं पाहुण्याला परोपरीने विनमलं होतं गंगूचा नवरा हा स्वतः शिकलेला नसल्यानं त्याला एकूण शिक्षणाची चीड त्यातून आपली बायको शिकलेली आहे हे पाहून त्याला संतापच येत होता न शिकल्यामुळं आपण अडाणी राहिलो आणि ही आपली शिकलेली बायको आता आपणावर मात करणार याची त्याला अतिशय भीती वाटत होती नवरा बायकोमध्ये अगदी आवश्यक असलेलं प्रेमळ नातं कधीही निर्माण होऊ शकलं नाही आणि पहिल्या दिवसापासूनच तो तिला पाण्यामध्ये पाहत होता आपला नवरा कधीच आपल्याला सुख देणार नाही हे कळून सुद्धा गंगू मात्र नव्या घरी सर्वांच्या मनाप्रमाणे वागत होती सासू सासरा दीर यापैकी कोणाचीही मर्जी ती मोडत नव्हती कोणी काही बोललं रागावलं तरी ती उलट बोलत नव्हती प्रत्येकाशी मिळतं घ्यायचं असं शिक्षण तिच्या आईनं तिला लहानपणापासूनच दिलं होतं आपण रागावतो चिडतो तरीसुद्धा ही शांतपणे सगळं सहन करते याचा राग गंगूच्या नवऱ्याच्या मनामध्ये धुमसू लागला आणि ही आशाने वटनावर येणार नाही असा विचार करून तो तिला धारेवर धरू लागला कारण नसताना तिच्यावर गुरकू लागला आपल्या बापानं हे शिकलेलं भूत आपल्या गळ्यामध्ये बांधलं असं समजून तो बापाशी फटकून वागू लागला परंतु बाप बिचारा काय बोलणार सोन्यासारखी बायको मिळाली आहे तिच्याशी सुखानं संसार करायचं सोडून तिला त्रास देतो हे पाहून गंगूचा सासरा कष्टी होऊ लागला त्यानं दोन चार वेळा मुलाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु तो आता सांगण्याच्या सा पलीकडे गेलेला होता घरामध्ये कटकटी वाढत होत्या नवऱ्यानं प्रसंगी केलेल्या मारहाणीमुळं मनातल्या मनात, मनात कुढत गंगू अशक्त होऊ लागले तिचं माहेर तिला अंतरलं होतं तिच्या प्रेमळ आईपाशी तिला आता जाता येणार नव्हतं घरच्या अनेक आठवणींनी ती दुःखी कष्टी होई सुगी आली आणि शेतामध्ये काम सुरू झाली गंगू मोलकर्णी बरोबर आपल्या शेतामध्ये राबू लागले त्या बायका तिची मायेने विचारपूस करीत तिच्या नवऱ्याला दोष देऊन कडाकडा बोट मोडीत गंगूच्या नवऱ्याच्या कानावर गुप्तपणानं हे सर्व जात होतं आणि त्याच्या रागाचा पारा तळपायापासून मस्तकापर्यंत चढत होता इकडे केशवराव आपल्या लाडक्या लिखेची खुशाली कळावी म्हणून तिच्या सांगण्याकडे कान लावून बसला होता एके दिवशी एक माणूस गंगूच्या गावावरून आला आणि त्यानं सांगितलं अहो मी आता चालूया तुमच्या जावयानं तुमच्या लेकीला मारून पाडली या ती शेतात पडली या जावा लवकर ही खबर ऐकताच केशवरावाच्या पोटामध्ये गोळा उठला ताडकन तो उठला आणि कुऱ्हाड घेऊन गंगूच्या गावाकडं त्यानं धाव घेतली तो वेढापिसा झाला जीवावर उदार झाला आणि भर दुपारी तो शेतामध्ये दाखल झाला शेतामध्ये एक खूप होती त्या खोपीमध्ये त्याची लेख कन्हत पडली होती तिला हालता येत नव्हतं तिच्या पाठीमध्ये जावायनं काठी मारली होती त्या काठीनं तिची गोरी पाठ फुटली होती आणि रक्त चिरपत होतं ते दृश्य पाहून केशवरावाचं डोकं फिरलं त्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही खोपीपासून लांब उभे असलेल्या जावायाकडे धाव घेतली आणि कुऱ्हाड उलटी करून त्यानं त्याच्या पाठीमध्ये एकच दणका ठेवून दिला तसा तो कोलमडून पडला मग केशवराव म्हणाला मर तुझ्या मी हा सुबण्यासारखी बायको मिळाली पर तू तिला लोकांना समजलास आता मी तिला हि तर ठेवित नाही घेऊन जातोय म आपले सगट मामा नवऱ्या बायकोचं भांडण आहे तुम्ही मंदी पडू ना गाऊ जमिनीवर पालथा पडलेला जावाई उठून उभा राहिला आणि भेलकांडत म्हणाला त्यावर मागे वळून पाहत केशवराव ओरडला अरे गप म्या माझी लेख तुला दिली होती पण तुला काही मेंढराला अरम्मा ती आता तू तिचं नाव सुद्धा काढू नकास माझ्या भरल्या घरात मला माझ्या पोरीचं काय वजन आहे नाहीतरी आता पाहतो म्या सांभाळ्या ना तिला मामा मग मा खुशाल न्या घरात न्या तिचं मरुवण घालून ठेवा मला बी काय तिची जरबर नाही कुऱ्हाडेच्या बुंद्यानं गायकुतीला आलेलं जावई तरबत्तर होऊन म्हणाला एक म्हटलं नाही का दोन म्हटलं नाही केशवरावानं गंगूचं सरळ हात धरला आणि तिला छातीशी धरून ममतेनं समजावली आणि जावयाकडे जळजळीत तिरका कटाक्ष टाकीत केशवराव गुमानं चालायला लागला गंगूची आई तिला बघून फार हराळली काठीच्या दणक्यानं पाठ फुटली होती रक्त वाहून गोठलं होतं जांभळा निळावळ रसरसून पाठाणावर उठला होता जखमेच्या दोही अंगाना सूज तरतरून फुटली होती गंगूच्या आईनं हळदीचा लेप केला पाठणावर घातला रक्तचंदनाची बाहुली उगाळली तिचा लेप जखमीवर भरला गालावर दोन्ही हातांची बोटं मोडून तिनं गंगूला आलाबला केला आणि तिला गप झोपावली गंगूच्या आईनं तर तिच्यावर टीप धरली होती सकाळी उठल्या उठल्या म्हशीचं दोन चंबू दूध ती तिला देत होती गव्हाचा सांजा करून खायला घालत होती तिच्या मायेची अपूर्वाई आता उतू जात होते गंगूचं काय करू आणि किती करू असं तिला झालं होत दिवसानं दिवस गेले आणि गंगू पुन्हा तरारून फुलू लागले एक नवीनच टवटवी तिच्या अंगावर पुन्हा झळकू लागली ते आणखीनच साजरी दिसू लागले पण तिच्या डोळ्यातलं तेज मावळल्या दिसत होत कुठंतरी टक लावून बघितल्यासारखी ती तशीच बघत राहत होती काही बाई वाचायला घेत होती पण एक पान उलटत नव्हती डोळे अक्षरावर आणि मन गगनात फिरत होत कोणी हाक मारली तर बावरल्यासारखं करीत होते आईचं कौतुक भरायला आलं होतं आपला मायेचा हात अंगावर टाकून तिला खुशीमध्ये घेऊन ती निजत होती कोंबडा आरवला गंगूची आई जागे झाली हाताने इकडे तिकडे चाचपू लागली गंगू तिच्या शेजारी नव्हती रात्री झोपताना गंगू तिच्या शेजारी होती पण सकाळीच ती कुठे गेली असेल असं तिला प्रश्न पडला इकडे तिकडं कुठं गेली असेल म्हणून तिने चौकशी केली पण गंगूची पातळही कुठं दिसत नव्हती आणि चोळ्याही दिसत नव्हत्या बोचक घेऊन गंगू गेली हे तिने ताडलं आणि किशोररावाला तिनं हाळी दिली आहो गंगू कुठं दिसत नाही की हो कुठं पळाली की रानात गेली काय दखल अरब पळाय काय होते या तिला सुख दुखताय इथं गेली असं असणाकडं बघून येतो मी थांब केशवरावानं दांड्यामध्ये कुराड ठोकली दोन कप चहा घेतला आणि तरारा रानाच्या वाटेनं तो गंगूला बघत निघाला वाटेतल्या छपरांमधून विचारत विचारत तो निघाला होता मळा बघून झाला शेत बघून झालं आसपासची छप्परही उडकली पण गंगू कुठंच दिसत नव्हती दुसमटून केशवराव उभा राहिला मिशीला त्यानं पीळ भरला आणि एकदम त्याच्या नजरे मोहरं शिळकेवाडी दिसू लागली तिरशिंग या जावयाचा चेहरा डोळ्या पुढे आला तसं मिशीला दुहेबाजून करकचून पीळ भरीत तो एकदा थुकला आणि मधल्या रस्त्यानं तसाच शेळके सरकला दाराच्या ढिलजेत जावई उभा होता त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होत कोऱ्हाडीच्या दांड्याला झोला देत देत केशवराव दाराच्या चौकटीत आला आणि म्हणाला जावया तुमचा तिडा मला कळाला हाय घुमान माझे लेखेला माझ्या द्या बेलाशक शकण्या जावा गावातलं रामूषाचा बँड बी लावा आणि ती येत असल तर तिला पालखीत न भीन्या आमची काय बी ना नाही अस माझी गंगू इथं आली म्हणा की होय मगाशी चालिया ती आणि कामाला बी लागली मागल्या गोट्यात जनावरांचा हागमूत काढते या देऊ का तिला हरी जावई फिदी फिदी असूत म्हणाला केशवरावाला धीर निघाला नाही तो म्हणाला गंगा ए ए गंगा ग असं करीत त्यानं मोठ्यानं हाळी दिली केशवराव चोकोट उलांडून आत जायलाही तयार नव्हता जळजळीत नजरेनं इकडे तिकडे बघत होता कालवलेल्या शेतानं हात भरलेली गंगू तशीच पुढं आली केशवरावाला बघून नजर बाजूला वळून उभी राहिली गंगे आग तु, तुला न्याय आलोय मी कोण आडवेईल त्याचा मुडदास पाडतो या बघ मी आता हात कांगाळून धू आणि चल चल माझ्या बरोबर चल बाबा मी पुन्हा कधीच माहेराला याची नाही माझं नांदणं आता हितच लगीन झालं तवास मी तुम्हाला मेले केशवरावानं कुऱ्हाड उलटी ठोकली पात कमरेला अडकवलं आणि दांडा काखेमध्ये मारून तो परत फिरला आणि श्रोतोह हो याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित वेडवार ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आपण ही कथा ऐकली आर जी कृष्णासोबत आपल्या या कथासरितावरती आपल्याला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन कथेसह आपल्याच कथासरितावरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद